Good morning, Sahyadri, media partner, Nagar Sahyadri, associated by Sahyadri Publication. गुड मॉर्निंग, मी ज्योती, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊयात सकाळच्या महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा. भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त एक दौड वीर जवानांसाठी ही संकल्पना रनर्स कॅनतर्फे आयोजित करण्यात आली होती. यात धावपटूंनी गेट ऑफ इंडिया ते डोंबिवली असे 65 किलोमीटरचं अंतर पार केलं. या धावपटूमध्ये सर्व वयोगटातील महिला पुरुष सहभागी होत ही दौड पूर्ण केली आहे. तसेच महाराष्ट्रातील ही एकमेव दौड असल्याचं देखील रनर्स कॅन फाउंडेशनकडून सांगण्यात आलंय. नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक येत्या 30 जानेवारी रोजी होती आहे. जसजशी तारीख जवळ येते तसा प्रचाराचा वेगही वाढतोय. नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीत डॉक्टर सुधीर तांबे यांनी आपला पुत्र सत्यजित तांबे यास काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर उभे न करता अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे शुभांगी पाटील यांना भारतीय जनता पक्षानं डावलल्यानं त्यांनी महाविकास आघाडी ठाकरे गट पुरस्कृत आपली उमेदवारी जाहीर केली. या दोघात चुरस निर्माण होईल असं वाटत असताना आम आदमी पक्षानं शेतकरी पुत्र ईश्वर पाटील यांना उमेदवारी देऊन कडवे आव्हान उभं केलंय. 6 जणांनी माघार घेतल्यानं निवडणूक रिंगणात 16 उमेदवार आहेत. मात्र शिक्षण सम्राट आणि खोटी आश्वासने देणाऱ्या बाजूला सारून शेतकरी पुत्रास निवडून देण्याचा संघ यावेळी मतदारांनी बांधलाय. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी करीत आहे. सर्व मतदार बंधू भगिनी विनंती करतो की शिक्षक, कामगार, नोकरदार, शेतकरी पुत्र आपण सर्व मिळून नाशिक विभाग मतदारसंघात नवा इतिहास घडवायचा आहे. ज्या आमदारांना 15 वर्षे देऊनही त्यांनी कोणतंही काम केलं नाही, त्याच धर्तीवर जशी प्रॉपर्टी बापाच्या नावावरून मुलाच्या नावावर होते, त्याच धर्तीवर आता राजकारण आपल्या राज्यात शिजत आहे. आणि नेते म्हटले आयात आणि निर्यात, जो एखादा कांदा व्यापारी आज माल घेतला उद्या विकायचा आहे, या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण सुरू आहे. याला आपण सर्वसामान्य जनता व शेतकरी पुत्र म्हणून मी विधान परिषद लढवतोय की आपल्याला विनंती करतो की याला शेत देण्यासाठी आपण सर्व मिळून चांगला निर्णय घेऊ. या निर्णयाला आपण सर्व मिळून सर्व शेतीनिशी या प्रॉपर्टी धारक सरजामशाही धनशाही विरोधी लोकांसमोर आपला सर्वसामान्य शेतकरी पुत्र विधान परिषद आवाज उठवण्यासाठी जो आपलं बहुमूल्य मत द्यायचं आहे, अनुक्रमांक 7 प्रथम क्रमांक 1 मत देऊन विजयी करावा विनंती करतो. नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना नंदुरबार शहरातून विरोध करण्यात येतोय. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला काळं फासलं होतं. देशाचे सर्वोत्कृष्ट प्रधानमंत्री यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं नाव लौकिक केलं असताना कामदार पंतप्रधानांना काळं फासणाऱ्यांना आपण मतदान कसे करू शकतात म्हणून नंदुरबार शहर भाजपकडून तसेच युवकांकडून सत्यजित तांबे यांना विरोध करण्यात आलाय. आपल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात जी निवडणूक लागलेली आहे त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा आता अधिकृत उमेदवार असा कोणताही आतापर्यंत डिक्लेअर झालेला नाही आहे. परंतु आम्हाला जे काही कळतंय की ज्या माणसाने मोदी साहेबांच्या फोटोला आपल्या भारताचे पंतप्रधान त्यांच्या फोटोला त्यांनी शाई फेकून त्यांना काळं फासलं होतं अशा माणसांना भारतीय जनता पार्टीचा जो मूळ कार्यकर्ता आहे, जो शुद्ध नागरिक आहे, तो मतदान करेल का? कोणत्याही परिस्थितीत मतदान करणार नाही. आणि हे जे काही जर कोणी पाठिंबा देण्याचा प्रयत्न भी केला तरीही आम्ही त्या आदेशाला आम्ही जुमावणार नाही आणि आम्ही यांचा निषेध करत राहू. मतदान कोणाला करा हे आम्ही कधी सांगणार नाही, परंतु ज्या माणसाने मोदी साहेबांचा अपमान केलेला आहे त्या माणसाला आम्ही कधीही मतदान करू देणार नाही. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीनं सुधीर तांबे यांनी उमेदवारी दिली असता त्यांनी मुलासाठी महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणल्यानं तासाभरातच त्यांनी आदराचा पालापाचोळा केल्याची सडकून टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिक येथे केली. यावर येवला येथे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या प्रचारासाठी आलेल्या विधान परिषदेचे सदस्य सुधीर तांबे यांनी माध्यमांसमोर बोलण्यास नकार देत मला काही बोलायचं नाही, मला माफ करा असं सांगत काढता पाय घेतलाय. भुजबळांनी आज सांगितलं आहे की सुधीर तांबे यांना आम्ही नेहमी फॉर्म दिलेलं होतं महाविकास आघाडीने, मात्र मी आता सांगितलं मला काही बोलायचं नाही, मला काही बोलायचं नाही, माफ करा.
उपवन फेस्टिवल 2023 ला ठाण्यात सुरुवात झाली आहे. विविध कला आविष्कार सादर करत रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांचे दोन्ही नातवंडांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडीवर घेऊन लळा लावत विचारपूस विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांची केली आहे. तर पहिल्याच दिवशी पद्मभूषण उदित नारायण यांचा गाण्याचा आस्वाद देखील मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. काल दुपारी वसंत पंचमी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्यानंतर पंढरपुरात खास आकर्षक म्हणजे श्री विठ्ठल रुक्मिणीचा शोभायात्रा आणि शोभेयात्रेला भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी शोभायात्रेत झांज पथक, वारकरी, लहान मुलांच्या दिंड्या, महिलांच्या दिंड्या, त्याचबरोबर लेझिम, विद्युत रोषणाई अशा आकर्षक शोभायात्रा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अजमेर शरीफ इथे होणाऱ्या ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या 811 उरुसासाठी अमरावती ते अजमेर विशेष ट्रेन पाठवण्यात आली आहे. खासदार नवनीत राणा यांनी रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांना याबाबत पत्र लिहिलं होतं. त्यानुसार काल रात्री अमरावती मॉडेल रेल्वे स्टेशनवरून ही रेल्वेगाडी सुटली आहे. ख्वाजा गरीब नवाज यांच्या 811 उरुसासाठी अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील अल्पसंख्याक समुदायातील नागरिकांना आरामदायी प्रवास घडावा या हेतूने खासदार राणा यांनी ही मागणी केली होती. नवनीत राणा यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवत ही ट्रेन रवाना केली आहे. यावेळी मुस्लिम बांधवांचं त्यांनी स्वागत केलंय. गिरगावातील बाळासाहेबांची शिवसेना शाखा क्रमांक 218 ने आयोजित केलेल्या गिरगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. त्यासोबतच यावेळी आगामी सामन्यातील खेळाडूंना स्टेजवर बोलवत त्यांनी टॉसही उडवलाय. तर आधीच्या सामन्यात उत्कृष्ट खेळ खेळणाऱ्या खेळाडूंचा यावेळी बक्षीस देऊन सन्मानही केलाय. तर विशेष आकर्षक म्हणजे खास शिवसैनिकांनी केलेल्या आग्रहाखातर थेट मैदानात उतरून मुख्यमंत्र्यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. प्रसिद्ध गायक आणि अभिनेते अन्नू कपूर यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात अन्नू कपूर यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टर संजय स्वरूप यांनी अन्नू कपूर यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना सांगितलंय की अन्नू कपूर यांना छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अन्नू कपूर यांच्या मॅनेजरनं माहिती देताना म्हटलंय की अन्नू कपूर यांना छातीत दुखत होतं, त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला नाही, कंजेक्शन होतं, म्हणूनच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे. मुंबईतील दादर पूर्व भागातील आरे रेसिडेन्सी टॉवरमध्ये काल रात्री लागलेल्या आगीवर रात्री 12 सुमारास नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. आरे रेसिडेन्सी टॉवरमधील आग लेवल 4 होती. सुदैवानं आगीत जीवितहानी झालेली नाही अथवा कोणीही जखमी झालेले नाही. दरम्यान इमारतीमधील आग विझली तरी या आगीवरून राजकारण मात्र तापलंय. मुंबई महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे ही आग लागल्याचा आरोप भाजपा आमदार कालिदास कोळंबकर यांनी केलाय. या बातम्यांसह गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.